गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी नॅशनल हायवेच्या भोकर हिमायतनगर किनवट या रस्त्याचं काम नॅशनल हायवे मधनं या ठिकाणी मंजूर झालं आणि दोन्ही कामाची सुरुवात एकाच वेळेस झाली. पण तिकडला जो भोकरकडनं हिमायतनगरपर्यंत आलेला जो रेल्वे गेटच्या पलीकडला पार्ट होता तो त्या गुत्तेदाराने, डिपार्टमेंट एकच आहे, त्या गुत्तेदाराने तो काम पूर्ण केलं आणि हे पुढचा जो काम आहे जे हिमायतनगरपासून किनवटला जाणार हे काम गेल्या अनेक दिवसापासून, कारण मागच्या एक वर्ष 8 महिने वर्षापूर्वी मी या ठिकाणी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या बैठकीच्या माध्यमातून कडक सूचना त्यांना दिल्या होत्या की हे काम तात्काळ तुम्ही पूर्ण करा नसता आम्ही या ठिकाणी आंदोलन करू. आणि त्यांनी लगेच त्या कामाची सुरुवात केली आणि मागचं जे काम आहे या पलीकडलं ते काम त्या ठिकाणी झालं. आम्हाला वाटलं आता काम सुरू केलं त्यांना आता पूर्ण कम्प्लीट होईल लवकर, पण ते काम तेवढं झाल्यानंतर मधल्या काळामध्ये 2-3 महिने या कामासाठी आम्हाला वाटलं होईल, चालू होईल, पण त्या ठिकाणी कुठलीच प्रोग्रेस त्या कामामध्ये दिसलं नाही. मग 1 महिन्यापूर्वी मी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याला माझ्या पत्रावर त्या ठिकाणी मी त्यांना फोन करून सांगितलं की आणि त्यांना पत्र पाठवून दिलं की हे काम जर तात्काळ चालू नाही झालं तर आम्हाला पुढचं पाऊल उचलायला लागेल. आणि आज आम्ही पहिलं पाऊल म्हणून या ठिकाणी रस्ता रोको करून आमचं या ठिकाणी तीव्रता या ठिकाणी निषेध आम्ही नॅशनल हायवे या डिपार्टमेंटचं आणि या गुत्तेदाराचं या माध्यमातून आम्ही आज करतो. आज रस्ता रोको या ठिकाणी आम्ही केला. या गुत्तेदारांना जर येणाऱ्या काळामध्ये स्पीडली या ठिकाणी काम जर चालू नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करून या ठिकाणी जनआंदोलन आम्ही करणार. पण हा रस्ता लवकरात लवकर डिपार्टमेंटनं आणि गुत्तेदाराच्या माध्यमातून करून घ्यावा. आणि दुसरं हे तुम्ही पाहता, आता परवा आम्ही रस्ता रोकोचं आंदोलन इशारा दिल्यानंतर त्यांनी हे काम चालू केलं. काम चालू केलं तर हे कामाची क्वालिटी या ठिकाणी माती टाकून त्या ठिकाणी हे करत आहेत. तर मला डिपार्टमेंटलासुद्धा या माध्यमातून सांगायचं, आपल्या माध्यमातून आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यामधून हे काम नॅशनल हायवेमधून असल्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याला आणि तिथं बसलेल्या राज्यकर्त्यांनासुद्धा मला सांगायचं आहे की बाबा या कामाची एकतर क्वालिटी चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे आणि या कामामध्ये जे दिरंगाई झाली हे काम कुठेतरी आता जोमाने या ठिकाणी लवकरात लवकर काम पूर्ण करून या जनतेसाठी या ठिकाणी जनसेवेसाठी तयार. या शेतकऱ्यांचं म्हणजे या रोडमध्ये असो का आमच्या चुकून एक रोड यायला नॅशनल हायवे तो गेला, काही काही टर्निंगमध्ये थोडे थोडे त्या ठिकाणी पार्ट गेलेला आहे, कोणाचा 2 गुंठे कोणाचा 4 गुंठे. त्याच्यामध्ये 7 गावाचं अवॉर्ड मंजूर झालं त्या या रोडवर. माझ्या मते कोणाचं काही म्हणजे जमीन गेली का नाही, हां हां, टोल नाक्याच्या बाब तिथं सोनारी फाट्याच्या आमच्या सोनारीच्या लोकांची जमीन गेली, त्या बाबतीमध्ये टोल नाक्याचं काम त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांमधून त्या ठिकाणी बंद केलं. कारण उद्या त्या बिचाऱ्यांचे 2 गुंठे 4 गुंठे जमीन गेली, गरीब शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्याला मुआवजा न देता त्या ठिकाणी काम करत होते. आणि शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे, काम करायला आमचा विरोध नाही, पण आमचे जे देणं आहे आमचा मुआवजा आहे आम्हाला तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी द्यावा आणि तुमचं त्या ठिकाणी काम चालू करावं. त्याचं मी त्या अधिकाऱ्याशी बैठक घेतली, त्यांनी त्याचा डिपार्टमेंटने अवॉर्ड पैशाची मागणी केली, ते अजून माझ्या मंजूर झालं नाही, होईल ते, पण एका रोडची त्या ठिकाणी मंजूर झाली त्याची कॉपीसुद्धा मला त्यांनी पाठवली आणि लवकरचा प्रयत्न चालू. उड्डाणपुलाचा विषय होता त्याला आपला विरोध झाला असं काही गावकऱ्यांचं म्हणणं. या ठिकाणी जो आता आपण बसलो इथं उड्डाणपुलाची त्या ठिकाणी त्यांची नियोजित याच्यामध्ये हे होती, पण आमच्या सगळ्या गावकऱ्याचं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की इथं या ठिकाणी उड्डाणपूर जर झालं तर शहराचं जे या ठिकाणी एंट्री आहे हे सगळं या ठिकाणी विस्कळीत होईल. त्याच्यामुळं आम्ही मागणी केली आणि आम्हाला उड्डाणपूल नको, या ठिकाणी रोडच या ठिकाणी झालं. मागच्या काळामध्ये बऱ्याचशा घटना काही घडल्या, त्यामध्ये गृहमंत्री मोदींना त्या ठिकाणी एवढी आमची मागणी होती की हिमायतनगर जो आमचं शहर आहे या शहरामध्ये जे आमचं जागृत देवस्थान आहे परमेश्वर मंदिर, त्या परमेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये चौकीची स्थापना झाली पाहिजे आणि दुसरी चौकी सोनारी फाटा इथं झाली पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी गृहमंत्री मोदींना मागणी.